नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्या समोर घेऊन येत असते. जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता. फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. नमस्कार, आज मी आपल्याला श्रवणदादा यांचा अनुभव सांगणार आहे. दादा म्हणतात, जय गजानन. सर्व माऊलीच्या भक्तांना मनपूर्वक वंदन करतो आणि माझा अनुभव सांगण्यास सुरुवात करतो. अनुभव सांगण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो आणि ती म्हणजे, मी जेव्हापासून गजानन चरित्र वाचनास सुरुवात केली तेव्हापासून माझ्या मनातून सर्व व्यक्तींबद्दल असलेला भेदभाव आपोआपच नष्ट झाला. आता मी प्रत्येकाकडे एक मनुष्य म्हणून पाहतो. मग तो मनुष्य खूप मोठा व्यावसायिक आहे किंवा मजूर आहे हे माझ्यासाठी महत्त्वाचे नाही. त्यामुळे मी प्रत्येकाशी बोलताना हा विचार करत नाही की समोरची व्यक्ती मोठी साहेब आहे किंवा एक शिपाई. सर्वांशी समान वागतो आणि आदराने बोलतो, कारण महाराजांच्या चरित्रात जे वर्णन महाराजांचे केले आहे त्यानुसार महाराज देखील बंकट, खंडू पाटील यासारख्या श्रीमंत भक्तांपासून ते गणूजवऱ्या, पितांबर यासारख्या गरीब भक्तांशी एक समान प्रेम करत. हीच महाराजांची शिकवण मला प्रभावित करून गेली आणि आजचा हा अनुभव त्यावरच आधारित आहे. तर चला अनुभव सांगतो. सन 2010-11 सालची ही गोष्ट. मी त्यावेळी औरंगाबाद येथे राहत होतो. औरंगाबाद येथे नदी वगैरे नसल्याने औरंगाबादकरांना पाण्यासाठी संपूर्णपणे जायकवाडी धरणाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. जायकवाडी धरणात आणि हे नाशिक जिल्ह्यातून येते, परंतु त्यावेळी कमी पाऊस पडल्याने सर्वत्र भीषण दुष्काळ होता. वापरायला तर सोडाच, पण प्यायलाही पाणी मिळत नसे. त्यावेळी मी एका 3 मजली अपार्टमेंटमध्ये 3र्या मजल्यावर म्हणजे सर्वात वरच्या बाजूला राहत असे. खाली पाणीच येत नसल्याने अपार्टमेंटचे वरचे टाकीत देखील पाणी नसे. सकाळी 7 ते दुपारी 11-12 वाजेदरम्यान कधी पाणी आले तर ते अगदी कमी दाबाने आणि फक्त 10-15 मिनटं. या 10-15 मिनटात संपूर्ण अपार्टमेंटमधील रहिवासी पाणी भरण्यासाठी खालच्या नळाला गर्दी करत. त्यावेळी माझ्यासोबत माझी वृद्ध आई आजारपणामुळे जी पलंगाला खिळली होती आणि माझे वृद्ध वडील ज्यांचे गुडघे निकामी झाले होते हे राहत होते. त्यांची संपूर्ण काळजी मलाच घ्यावी लागत. त्या दिवशी घरात प्यायच्या पाण्याचा एक थेंब देखील नव्हता. मी सकाळीच देवपूजा आटपून सर्वात प्रथम एक छोटी कळशी घेऊन अपार्टमेंटला खालच्या बाजूस असलेल्या नळावर पाणी येईल म्हणून घेऊन गेलो. पाणी कधीही येते त्यामुळे अर्धा तास वाट पाहिली, पण पाणी काही आले नाही. सकाळचे 10 वाजत आले होते. माझे ऑफिस 11 वाजता असते. मला ऑफिसला जाण्याची गडबड होती. त्यातच आईची औषधे संपली होती. ती ऑफिसला जाण्यापूर्वी तिला आणून द्यायची होती. विचार केला, मी औषधे घेण्यात जावे आणि इकडे पाणी येऊन गेले तर काय करावे सुचत नव्हते. तेवढ्यात नळावर एक एक करत फ्लॅट धारकांची गर्दी जमू लागली. मी तळमजल्यावर राहणारे दामले काका यांना विनंती केली की मी जरा महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जात आहे, तरी कृपया पाणी आल्यास माझी एक ही लहानशी कळशी भरून ठेवाल का? दामले काका मला हो म्हणाले. मग मी त्यांच्यावर विश्वास टाकून आईची औषधे घेण्यासाठी मेडिकल येथे गेलो. 15-20 मिनिटात जेव्हा परतलो तेव्हा नळाकडे बघितले तर कोणीच नव्हते, पण माझी कळशी तिथेच रिकामी पडली होती. मी दामले काकांना आवाज दिला आणि विचारले, काका पाणी आले नाही का? तेव्हा काका म्हणाले, आले पण अगदी 10 मिनटं आणि सर्वांनी गर्दी केल्याने तुमची कळशी भरून ठेवू शकलो नाही. मला आता माझाच पश्चाताप होऊ लागला. उगाच मी औषधे आणण्यासाठी घाई केली. आता आईबाबांना दिवसभर पाण्याशिवाय ठेवायचे असा स्वतःला प्रश्न केला आणि जवळील हॉटेलमध्ये जाऊन 2 लिटर बिस्लरी पाणी विकत घेऊन आणले आणि घरी घेऊन आलो. मला ऑफिसला उशीर होत होता. मी टिफिन घेऊन पटकन ऑफिसला पोहोचलो. दिवसाची सुरुवात खराब झाली होती.
विचार करत होतो, असे किती दिवस काढणार? ऑफिसमध्ये असूनही माझे सर्व लक्ष घराकडेच. बिचारे आई बाबा किती मॅनेज करतील ह्या वयात. त्यांना सांगायचे दिवसभर 1 लिटर पाण्यात भागवा. मला माझीच लाज वाटत होती. मी विचार करत असतानाच आमचा ऑफिस बॉय रामदास चहा घेऊन आला आणि मला म्हणाला, साहेब आज खूप टेन्शनमध्ये दिसता. महाराजांच्या फोटोला रोजच्याप्रमाणे अगरबत्ती लावली नाही म्हणजे नक्कीच खूप मोठी चिंता आहे वाटतं. मी विचार केला, बिचाऱ्या रामदास ह्याला सांगून काही उपयोग नाही, तो काय आपली मदत करू शकेल? असे विचार करत रामदास ह्याला म्हटले, रामा तुमच्याकडे पाणी येते का रे? तेव्हा रामदास म्हणाला, साहेब पूर्ण औरंगाबादमध्ये पाण्यासाठी मारामारी आहे. आमच्याकडे कॉर्पोरेशनवाले रोज पाण्याचा टँकर पाठवतात आणि सर्वजण त्यावर तुटून पडतात. मी म्हटले, रामदासची अवस्था आपल्यापेक्षाही वाईट दिसते. पण रामदास मला म्हणाला, काय साहेब आज अचानक पाण्याबद्दल कशी चौकशी केली? तेव्हा मी रामदासाला सकाळपासून घडलेली सर्व हकीकत सांगितली. ते ऐकताच रामदास म्हणाला, मग साहेब त्यात एवढं टेन्शन घेण्याचं काय कारण? सांगायचं ना मला. मी रामदास इतक्या आत्मविश्वासाने माझ्याशी बोलत होता हे पाहून विचार केला, हा काय आपली मदत करू शकेल? पण तिकडे रामदास याने त्याच्या लहान भावाला दिगंबर यास फोन लावला आणि विचारले, तो सध्या कुठे आहे? आणि मग पुढे माझा पूर्ण पत्ता त्याला देत म्हटले, लवकरात लवकर साहेबांच्या घरी पाण्याचा टँकर टाकून मला फोन कर. दत्ता याने 1 मिनिटात माझा एवढा मोठा प्रॉब्लेम चटकन सोडवला हे मी माझ्या विस्पारलेल्या डोळ्यांनी पाहतच बसलो. रामदास याचे दत्ताशी फोनवर बोलणे संपताच मी म्हटले, अरे रामदास तू उगाच का त्रास देतो भावाला? तेव्हा रामदास म्हणाला, त्रास कसला साहेब, ते त्याचे काम आहे. मग मी पुन्हा आश्चर्याने विचारले, म्हणजे? तेव्हा रामदास मला म्हणाला, साहेब माऊलीच्या कृपेने सर्व काही आहे, शेत आहे, घर आहे, शेतातील विहिरीला भरपूर पाणी आहे. यंदा दुष्काळ असल्याने बऱ्याच लोकांनी टँकरने पाणी पुरवठा करण्याचे काम सुरू केले आहे. मग दत्तानेही आपल्या विहिरीतील पाणी टँकरद्वारे घरोघरी पोहोचवण्याचे काम सुरू केले. साहेब जेव्हा जेव्हा तुम्हाला पाण्याची गरज असेल तेव्हा मला किंवा सरळ दत्ता याला फोन करत जा, तो लगेच पाण्याचा टँकर घेऊन येईल. आणि पुढील तासाभरातच रामदास याच्या लहान भावाने घरी पाण्याचा टँकर ओतल्याचा फोन आला. मला त्या दिवशी कळाले की ज्या रामदासाला मी एक साधा ऑफिस बॉय समजत होतो तो किती कामात येणारी व्यक्ती आहे. रामदास सारखे असंख्य व्यक्ती आहे ज्यांना आपण दुर्लक्षित करतो, पण त्याच व्यक्ती जेव्हा आपल्याला संकटातून सोडवतात तेव्हा आपल्याला त्यांचे महत्त्व कळते. आणि म्हणूनच मी कोणताही व्यक्तीला हीन दीन समजत नाही. जय गजानन श्री गजानन गण गण गणात भूते. दादा तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला. आणि तुम्हा सगळ्यांना दादांचा हा अनुभव कसा वाटला ते कॉमेंटद्वारे नक्की कळवा. आणि जर का अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर देखील शेअर करा. आणि तुम्ही तुमचे अनुभव मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवरती लिहून पाठवू शकता. फेसबुक आणि इंस्टाग्रामची आय डी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. श्री गुरुदेव दत्त श्री गुरु गजानन माऊली नमहा गण गण गणात बोते.